गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.गांधी. आता धनंजय कॉलेज आणि त्यांच्या सहकार्याने असं ठरवलं आहे की अशा स्वरूपाचं सर्व समाजामध्ये आवाहन करायचं की तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला नसेल पाहिजे तर आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्या भाटापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. कारण भाट आपले जे आहेत ते गुजरातमध्ये काही भाट गल्लीमध्ये मिळू शकतात, काही चोपड्याला मिळू शकतात. आणि तुम्हाला जर कल्पना नसेल आणि तुम्ही जर सांगितलं ते जो त्याचे बोलणे की मला माहिती नाही याचे की बाय असं असं आहे ठीक आहे, तुमचे वडील तुमचे आजोबा तुमचे पंजोबा इथपर्यंत जरी नाव तुम्हाला माहिती असलं तरी आमच्याकडे द्या, आम्ही प्रयत्न करू त्यांच्यापर्यंत जाण्याचा. त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू अधिकाधिक ते मिळवण्याचा. आणि तुमच्या एका फॅमिलीतलं म्हणजे एकनाथ खडसे म्हणजे निखिल खडसे होते, निखिल खडसे झाले एकनाथ खडसे झाले, एकनाथ खडसेचे गणपतराव खडसे झाले, गणपतराव खडसेचे दामभाऊ खडसे झाले, दामभाऊ खडसेचे मुक्ताराम खडसे झाले, मुक्ताराम खडसेचे एको झाले, एको खडसे झाले, एको खडसेचे रामजी खडसे झाले. इथपर्यंत मला माहिती आहे. तसे तुम्हाला माहिती असले पाहिजे ना. हे बघा, समाजामध्ये काम करत असताना आपण आहोत तर आपली जरी माहिती आपल्याला असली पाहिजे ही त्यांची संकल्पना आहे. आणि त्याबरोबर एवढंच नाही आहे, मग एकनाथ खडसेचे किती भाऊ होते, त्या भावांच्या सासूरवाडी नेमकी कुठली होते, त्या भावांना किती मुलं होते, त्यांचे नावं त्याच्यामध्ये द्यायचे. एक फॅमिलीमधले ब्लड रिलेशनमधले रक्ताच्या बाकीचे नाही ब्लड रिलेशनमधले जे असतील त्यांचे नावं त्याच्यामध्ये नमूद करायचे. आणि सातवी पिढी दहावी पिढी पंधरावी पिढी जे होईल आठवेल जिथपर्यंत आपल्याला जाण्याचा प्रयत्न करतात तेवढा करा. हे बघा, पुढची पिढी जे आता आमच्या मुलं आहेत माझे नातू आहेत त्यांना आजोबा कोण आहे हे पण नाही.